नमस्कार, मी अरुणा तुमचं इंडियन कुकरीमध्ये स्वागत करते. मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे उकडीचे मोदक. तर त्याआधी साहित्य सांगते. हे मी मनुके घेतलेत बारीक तुकडे करून त्याचे, आणि हे एक वाटी ओलं खोबरं आहे किसून घेतलेलं. हा अर्धी वाटी गूळ आहे, म्हणजे एवढाच तुकडा घेतला, तर मी बारीक कापून घेतलं गूळ. आणि हे काजू आहेत, ते तुकडे करून घेतले. ही वेलची पूड आहे, एक चमचा होईल ही वेलची पूड. आणि हे तीळ आहेत, आणि हे आहेत तूप, आणि हे तांदळाचं पीठ. आणि मी आता हे टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे. आता त्याला उकळी आली त्या पाण्याला की आपल्याला त्यामध्ये पीठ टाकायचं आहे. पाणी ठेवलं होतं गरम व्हायला, त्याला उकळी आली आहे. आता मी त्याच्यामध्ये हे तांदळाचं पीठ टाकणार आहे. एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे मी. आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. आता मी गॅस बंद करते. आता हे एका ताटामध्ये काढून मळून घ्यायचे, पण त्या अगोदर हे थोडं थंड होण्यासाठी ठेवायचं. घेतले पीठ थंड होण्यासाठी. हे थोडं थंड होईपर्यंत आपण मोदकाचं सारण कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवते. बघा, हे आता मी पीठ असं ताटामध्ये काढून ठेवले थंड व्हायला. तर हे आता थोडं थंड होईपर्यंत आपण मोदकाचं सारण कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवते. गडई पण गरम झाली, तर सगळ्यात पहिलं आपल्याला हे तीळ हलकेसे भाजून घ्यायचे. हलकेसे भाजायचे, जास्त नाही भाजायचे ते, पण तसे कच्चे नाही लागले पाहिजे, थोडे असे कुरकुरीत झाले पाहिजे. त्याला असं थोडंसं असं गोल्डन कलर आला की काढून घ्यायचे साईडला. आता गोल्डन, आता मी त्यांना साईडला काढून घेते. साईडला आता तूप टाकते पहिलं. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे गूळ. पहिला आपल्याला वितळवून घ्यायचं त्याच्यामध्ये पूर्ण. आता टाकायचं आहे खोबरं. एक वाटी खोबरं घेतलंय. मीडियम गॅसवरती हे भाजून घ्यायचं. त्याच्यामध्ये वेलची पूड, एक चमचा वेलची पूड होती. तीळ आहेत, हे भाजून घेतलेले तीळ. काजू आणि मनुके. जर तुम्हाला काजू मनुके टाकायचे नसतील तर तुम्ही नका टाकू. एक हे जरा वेगळी डिश वाटते म्हणून मी हे टाकते. तर तुम्ही एकदा करून बघा.
म्हणजे थोड्या वेळासाठी असंच ठेवून जायचं आहे. ते जे पाणी सुटलं आहे साईडून ते सुकलं पाहिजे आणि घट्ट झालं पाहिजे, तर हे थोड्या वेळासाठी असंच ठेवून द्या. आता पीठ मळून घ्यायचं आहे, थोडंसं पाणी टाका. बघा असं पीठ मळून घ्यायचं, असं नरम एकदम असं स्मूथ आलं पाहिजे पीठ. दाखवते हे बघा, आता असे गोळे करून घ्यायचे. थोडं तेल लावून घ्यायचं असं हाताला आणि त्याची पाती बनवायची. त्यामध्ये सारण भरून घ्यायचं हे. आणि आता ह्याला याच्या अशा पाकळ्या करायच्या. असे करून एक एक मोदक बनवून घ्यायचे. हे तयार आहेत. आता मी हे इडलीचं भांडं घेतलं, याच्यामध्ये मी पाणी ठेवलं आहे. आणि आता ह्या प्लेट आहेत इडलीच्या, तर ह्या प्लेटला पहिलं तेल तेलाचा हात लावून घ्यायचा, म्हणजे मोदक कसे चिकटले नाही पाहिजेत त्याला. आता याच्यामध्ये या भांड्यामध्ये हे मोदक ठेवायचे आहेत. एका याच्यामध्ये तीन तीन, आता काय माहिती तीन तरी बसत आहेत, हां दोन दोन बसत आहेत, दोन दोन ठेवूया मी भांड्यात. आता हे असे ठेवून द्यायचे. ते आपल्याला हे 20 मिनिटं ठेवून द्यायचे. आता मी गॅस बंद करते. हे असंच काढून थंड व्हायला ठेवायचं. थंड झाल्यावर ते मोदक मग एका प्लेटमध्ये वेगळे काढून घ्यायचे. उकडीचे मोदक तयार आहेत, तर तुम्हीही नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंटद्वारे कळवा. त्याचबरोबर लाईक शेअर आणि महत्त्वाचं सबस्क्राईबही करायला विसरू नका. धन्यवाद.